नमस्कार मित्रांनो के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत इयत्ता बारावी इतिहास विषयाची परीक्षा आज झालेली आहे या परीक्षेमधील प्रश्नपत्रिकेत आलेले काही प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो अठरा मार्च दोन हजार तेवीस रोजीचा पेपर आहे त्याची उत्तरं पाहतो आपण चला सुरुवात करूयात प्रश्न पहिला अ दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण लिहा विधानं पुन्हा लिहायची होती यामध्ये पहिलं विधान होतं इसवी सन चौदाशे चाळीसमध्ये टिंबटिंब याने छापकाना सुरू केला चार पर्याय दिले होते अ होमर ब जेम्स वॉन क गुटेनबर्ग आणि ड ऑरिस्टॉटर आणि याचं योग्य पर्याय होतं पर्याय क्रमांक क गुटेनबर्ग प्रश्न दुसरा वास्को द गामा हा टिंबटिंब टिंब या देशाचा दर्यावरती होता आणि उत्तर आहे मित्रांनो द गामा हा अ पोर्तुगाल या देशाचा दर्यावरती होता तीन मराठ्यांनी पोर्तुगीजांना टिंबटिंबच्या वेड्यात पराभूत केलं चार पर्याय दिले होते आणि अचूक पर्याय क्रमांक होता ब फोंडा मराठ्यांनी पोर्तुगीजांना फोंडाच्या वेड्यात पराभूत केलं होतं यानंतर चार गज लॉर्ड विल्यम बेंटाईक यांनी टिंबटिंब यांच्या प्रय प्रयत्नामुळे सतीची प्रथा निर्मूलनाचा कायदा पास केला होता चार पर्याय दिले होते आणि योग्य उत्तराचा पर्यायक्रमक होता मित्रांनो पर्याय क्रमांक ड राजा राम मोहन राय यांच्या प्रयत्नामुळे सतीची प्रथा निर्मूलनाचा कायदा पास केला होता यानंतर पाचवा प्रश्न होता दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेने पहिला अनुबॉम्ब टिंबटिंब या शहरावरती टाकला चार पर्याय दिले होते आणि योग्य उत्तराचा पर्याय क्रमांक अ हिरोशिमा यानंतर प्रश्न क्रमांक सहा सार्क संघटनेचे मुख्यालय टिंबटिंब येथे आहे सार्क संघटनेचे मुख्यालय पर्याय क्रमांक क काठमांडू येथे आहे अशा प प्रकारे ह्या सहा प्रश्नांचे पर्याय आपण निवडले असतील यामधले बरेचसे प्रश्न आपण सकाळी जो व्हिडिओ अपलोड केला होता त्यामधलेच होते त्यामुळे हे सगळे प्रश्न तुमचे आले असावेत यानंतर आहे प्रश्न क्रमांक ब पुढील प्रत्येक संचातील ब गटातील चुकीची दोडी दुरुस्त करून लिहा म्हणजे ब गटातलेच पर्याय आपल्याला दुरुस्त करून लिहायचे अ गटातले पर्याय बदलायचे नव्हते यानंतर पहिल्या गटात चुकीच्या जोडीचा पर्याय क्रमांक होता एक फर्डिन्ड मॅगेनलन हा जो व्यक्ती आहे तो भारतात आलेला पहिला दर्यावरती असं दिलेलं आहे भारतात आलेला पहिला दर्यावरती फ मॅकेलन नाही आहे मॅगलन हे पृथ्वी प्रदक्षिणेला निघालेली पहिला प्रवासी आहे म्हणजे इथं आपलं उत्तर पाहिजे नव्हतं पृथ्वी प्रदक्षिणेला निघालेला पहिला प्रवासी यानंतर दुसरा गट पहा यामध्ये ब गटातला चुकीचा पर्याय होता चौथा टाकसाळ जिंकून घेतलेला प्रदेश असं दिलेला आहे तर टाकसाळ हे छपाई खाना आहे त्यामुळं चुकीचा पर्याय या ठिकाणी बदलून आपल्याला यायचं होतं छपाईखाना यानंतर तिसरा गट होता ज्यामध्ये चुकीचा पर्याय होता पर्याय क्रमांक तीन मार्टिन मार्टिन हे डच वाखारीचा प्रमुख दिलेला आहे पण उत्तर होतं पॉंडेचेरीचा गव्हर्नर जर्नल यानंतर चौथी जोडी मध्ये या चूक जोडी आपल्याला दुरुस्त करायची होती चुकीची जोडी दुरुस्त करायची होती आणि यामध्ये चुकीची जोडी होती काश्मीरचा संस्थानाचा राजा इथं शेख अब्दुल्ला दिलेलं होतं ही चुकीची जोडी होती काश्मीर संस्थानचा राजा होता राजा हरिसिंग अशा प्रकारे ह्या चुकीच्या जोड्या दुरुस्त करायच्या होत्या चार मार्ग तुम्हाला या ठिकाणी मिळणार होते यानंतर जाऊयात प्रश्न क्रमांक दोन अ ऐतिहासिक व्यक्ती ठिकाण घटना यांसंद संबंधीची नावं लिहा त्यामध्ये पहिला प्रश्न वराह मिहीर यांनी लिहिलेला ग्रंथ आहे ग्रंथाचं नाव बृहसंहिता हा पण प्रश्न पण सकाळीच पाहिलेला होता त्यानंतर दुसरा होता भारतात सर्वप्रथम आलेले युरोपीय सर्वप्रथम भारतात आलेले युरोपीय होते पोर्तुगीज हाही प्रश्न आपण पाहिलेला होता तीन पहिल्या महायुद्धातील जर्मनी ऑस्ट्रिया हंगेरी तुर्कस्तान बल्गेरिया या राष्ट्रांचा गट या गटाला अक्षरराष्ट्रीय असं म्हटलेलं आहे त्यानंतर दुसऱ्या महायुद्धानंतर सोव्हियत रशिया किंवा अमेरिका यांच्या गटात सामील न होण्याचे भारताचे जे धोरण होतं रशियाच्या बाजूनेही नाही अमेरिकेच्या बाजूनेही नाही तर त्या धोरणाला आपण काय म्हणतो त्या धोरणाला म्हटलं जातं अलिप्ततावाद किंवा अलिप्ततावादाचं धोरण यानंतर ब दिलेल्या पर्यायांपैकी कारणांपैकी योग्य कारण निवडून विधान पूर्ण करायचं होतं पहिलं त्यामध्ये प्रश्न आहे ख्रिश्चन धर्माच्या अनुयायांनी अकराव्या शतकात वेळोवेळी धर्मयुद्ध केली कारण त्याचं कारण आहे पर्याय क्रमांक क ख्रिश्चन धर्मियांसाठी पवित्र असणारी जेरुसलेम व बेथेलहॅम ही शहरे इस्ता इस्लामी सत्ताधीशांकडून परत मिळवायची होती ह्यानंतर दोन गॅलिलिओला आधुनिक प्रयोग प्रायोगिक विज्ञानाचा जनक असं म्हटलं जाते कारण त्यानंतर तीन काही संस्थाने वगळता बहुसंख्य संस्थाने स्वतंत्र भारतात विलीन झाली आणि उत्तराचा पर्याय क्रमांक आहे ब सरदार वल्लभभाई पटेल यांनी मुत्सद्दीपणाने सर्वांना मान्य होईल असा सामीलनामा तयार केलेला होता यानंतर प्रश्न क्रमांक चार अँजलस करारात ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड आणि अमेरिका वगळता कोणत्याही राष्ट्राला प्रवेश दिला नाही कारण पर्याय क्रमांक अ त्यांना ग्रेट ब्रिटन व फ्रान्सचे महत्त्व वाढू द्यायचे नव्हते यानंतर मित्रांनो नकाशावरती आधारित असलेले प्रश्न आहेत त्यांची उत्तरं आहेत नकाशा तुम्ही समोर जर प्रश्नपत्रे घेतली तर उत्तरं तुम्हाला चेक करता येतील उत्तर पाहूयात आपण एक वास्को द गामा समुद्रमार्गे भारतात कोणत्या बंदरावर उतरला आणि उत्तर आहे मित्रांनो कालिकत बंदरावरती उतरला दोन मादागास्कर हे बेट कोणत्या महासागरात आहे मादागास्कर हे बेट हिंदी महासागरात आहे तीन फर्डिनन मॅगेलन याने कोणकोणत्या महासागरातून प्रवास केला आणि कोणतेही त्याच्यातलं कोणतेही एक नाव लिहायचं होतं तर मेक्सिको हा देश कोणत्या खंडात आहे मॅक्सिको हा देश उत्तर अमेरिका खंडात आहे आणि पाच या नकाशाच्या मदतीने कोणती माहिती मिळवता किंवा माहिती मिळते तर नकाशा पाहिल्यानंतर तुम्हाला इथं नकाशाची सूची जशी असते तिथंच नकाशा कशाचा आहे ते दिलेलं असतं याच्यातून आपल्याला सागरी सफरींचा मार्ग आ, हा ही माहिती मिळते अशा प्रकारे ही उद पाच प्रश्नांची उत्तर होती त्यानंतर ब दिलेल्या चित्रे पूर्ण करा पहिलं होतं वसाहतवाद फोपवण्याची कारणे चार आपल्याला द्यायची होती त्यामध्ये पहिलं औद्योगिक क्रांती दोन कच्च्या मालाची गरज तीन खनिजसाठी आणि चार भौगोलिक महत्त्व ह्यानंतर दुसरं पाहूयात पुढील तक्ता पूर्ण करा असा प्रश्न आहे आणि त्यामध्ये भारतातील शहर एका कॉलममध्ये दिलेत आणि दुसऱ्या कॉलममध्ये कोणत्या युरोपीय सत्तेचे तिथं स्थान होतं किंवा केंद्र होतं ते विचारले आपल्याला पहिला आहे गोवा गोव्यामध्ये युरोपमधील पोर्तुगीजांची सत्तेचं केंद्र होतं म्हणजे इथं पोर्तुगीज यायला हवेत त्यानंतर कोलकाता आहे कोलकत्त्यामध्ये युरोपमधल्या इंग्लंड ह्या सत्तेचं केंद्रस्थान होतं तिसरं आहे नागापट्टण नागापट्टणममध्ये युरोपमधल्या डच सत्तेचं केंद्रस्थान होतं आणि चौथं होतं पॉंदुचेरी तर पॉंडुचेरीमध्ये युरोपमधल्या फ्रेंच सत्तेचं केंद्रस्थान होतं यानंतर मराठी सत्तेचा विस्तार त्याच्या संदर्भातलं संकल्पनाचित्र पूर्ण करायचं होतं सुरुवातीला दिले नागपूर नागपूरमध्ये मराठीच्या स मराठी सत्तेचं भोसल्यांचे केंद्रस्थान होतं किंवा सत्ता होती दुसरं दिले शिंदे शिंद्यांची सत्ता ही ग्वालियर या ठिकाणी होती त्यानंतर इंदोरमध्ये मराठी सत्तेचा विस्तार कोणी केला होता इंदोरमध्ये होळकरांची त्या ठिकाणी सत्ता होती तर गायकवाडांची ही बडोदरामध्ये होती अशा पद्धतीने ही संकल्पना चित्र तुम्ही पूर्ण केलेलं असेल यानंतर पुढचं पाहूया चौथं अठराशे सत्तावन्नच्या उठावातील नेत्यांची नावं विचारलेत कोणत्याही चार नावं आपल्याला लिहायची होती पहिलं नाव नानासाहेब पेशवे दुसरं आहे ताट्या टोपे तीन राणी लक्ष्मीबाई आणि चार मौलवी अहमद उल्ला इतरही काही बरेच नेते आहेत तुम्ही तुम्हाला जे आठवले असेल त्यांची नावं लिहिली असेल तरी चालेल पाचवं पाहूयात गोवा मुक्ती लढ्यातील कार्यकर्ते गोवा मुक्ती लढ्यातील कार्यकर्त्यांमध्ये पहिलं मोहन रानडे त्यानंतर सुधा जोशी तीन पंडित महादेव शास्त्री जोशी आणि चार शिरुभाऊ लिमये यानंतर शेवटचं संकल्पना चित्र आहे सॉफ्टवेअर क्षेत्राचा भारताच्या एकूण निर्यातीतील वाटा वाढण्याची कारणं अनेक कारणं आहेत त्यामधली चार कारणं आपल्याला इथं लिहायची होती पहिलं उद्योजकांची दूरदृष्टी दोन संगणक आणि माहिती तंत्रज्ञानाचा भारतात झालेला प्रसार तीन इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असणारे कुशल संगणक अभियंते आहेत भारतात आणि चार केंद्र सरकारने सॉफ्टवेअर क्षेत्राच्या विकासासाठी अनुकूल धोरणं तयार केलेली आहेत आणि इतरही तुम्हाला कारणं ह्या ठिकाणी लिहिता आली असेल यानंतर मित्रांनो पुढील प्रश्नांमध्ये पाहूयात आपण दिलेल्या प्रश्नांमधील Uh, कोणते प्रश्न आलेले आहेत यामध्ये शीतयुद्ध शीतयुद्धाची पार्श्वभूमी तीन लिहायची होती आपल्याला त्यामध्ये हा शीतयुद्धाची पार्श्वभूमी आपण दिलेला प्रश्न होता आलिप्ततावादी चळवळ हे पण दिले अलिप्ततावाद संकल्पना करायला सांगितली होती त्यानंतर वायू प्रदूषण एक घटक सांगितला होता त्यानंतर ब पुढील विधाने हे स्पष्ट करा औद्योगिक क्रांतीमुळे वसाहतवादाला चालना मिळाली हे कारण आपण विधान दिलेलं आहे त्यानंतर इंग्लंडने भारतातून पाड काढता पाय घेण्याचा निर्णय घेतला हे कारण आपण दिलं होतं त्यानंतर दुसरे महायुद्ध समतास निर्वास अधिक वेग आला होता हेही दिलेलं होतं त्यानंतर व्ही व्ही पॅटच्या बाबतीतही म्हटलं होतं करून ठेवा प्रश्न पाचवा खालील विधानांवर तुमचे मत नोंदवा असे सत्तावन्नच्या युद्धाचं आपल्याला म माहिती करून ठेवायला सांगितली होती त्याच्यावरती प्रश्न होता लिहिता आला असेल तुम्हाला त्यानंतर भारताने वसाहतवादी विरोधात नेहमीच भूमिका मांडलेली आहे हाही प्रश्न दिलेला होता जे दोन प्रश्न मला या ठिकाणी सहज दिसत आहेत की जे सांगितले होते ना आलेले आहेत त्यानंतर प्रश्न क्रमांक सहाव्यामध्ये हैदराबाद मुक्तीसंग्राम सांगितला होता करायला त्यानंतर माहितीचा अधिकार एक सांगितला होता दोन प्रश्न सोडवायचे ते दोन्ही या ठिकाणी दिसत आहेत प्रश्न सात खालील मुद्द्यांच्या आधारे सविस्तर उत्तर उत्तरल्या युरोपातील धर्मयुद्ध हे सांगितले होते करायला युरोपातील धर्मयुद्धावरती हो प्रश्न येतो ह्यानंतर प्रश्न होता इंग्रज मराठे यांच्यात झालेल्या युद्धाची माहिती पण इंग्रज मराठी युद्ध मला वाटते दिलं नाही आपण इंग्रज आणि फ्रेंचच्या संदर्भातलं दिलं होतं काही हरकत नाही पुढं पाहूयात खालील समाज सुधारकांचे कार्य सांगा समाजसुधारक आपण मला वाटते दिलेले नाहीत चले जाव आंदोलन करायला सांगितलं होतं ओके चले जाओ आंदोलन करायचं होतं किती प्रश्न सोडायचे आपल्याला याच्यात तीन धर्मयुद्धाचा प्रश्न आलेला आहे चले जावचं आंदोलन आलेलं आहे आणि हाही प्रश्न आपण जसेस तसा दिला होता प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकरणासाठी हो, राबवलेला उपक्रम ज्यामध्ये डी पी एस ई डी का जो कार्यक्रम होता आ, तो इंग्रजीमध्ये नाव दिलं होतं त्याला जिल्हा प्राथमिक शिक्षण कार्यक्रम म्हटलं आहे शालेय पोषण आरोग्य त्याच्यात समावेश होता आणि सर्व शिक्षा अभियान पण दिलेलं होतं हा प्रश्न जसे तसा आहे अशा प्रकारे मित्रांनो आपण सांगितल्यापैकी जवळपास सगळ्या प्रश्नांमध्ये जेवढे प्रश्न सोडवायचे तेवढे प्रश्न आलेले होते आणि हा पेपर तुम्हाला चांगला आणि सोप्पा गेलेला असावा आणि चांगले गुण तुम्हाला ह्या पेपरमध्ये मिळतील अशी अपेक्षा व्यक्त करूयात आणि या ठिकाणी थांबूयात